ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आजचा जो प्रश्न आहे तो आपल्या मूत्रविकारावर आहे, म्हणजे उन्हाळी लागणं, लघवी करताना जळजळ होणं, थोडी थोडी लघवी होणं, असे काही प्रकार आहेत। तर लघवी करताना त्रास होणं, थोडक्यात यावर थोडंसं बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। तर काय होतं बऱ्याच वेळेस की लघवी करताना म्हणजे थोडीशी लघवी होणार आणि जळजळ असे म्हणजे त्रासयुक्त लघवी होती, आणि काही काही वेळानं लघवी आल्यासारखं वाटतं व थोडीशी होती, असे काही प्रकार घडतात आणि त्रास वाटतो। तर असं का होतं? आपण प्राथमिक माहिती पाहूया की असं का होतं ते। बऱ्याच वेळेस काय होतं की हा प्रमाण जास्त पुरुषापेक्षा महिलांमध्ये जास्त आहे। त्याचं कारण काय की बऱ्याच वेळेस महिला पाणी पित नाहीत, काही कारणात कुठं कार्यक्रमात कुठं काही बाहेर जर समजा गेल्या तर पाणी प्यायचं थोडंसं टाळतात, कारण बाथरूमला जायला सोय नसते बऱ्याच ठिकाणी, अथवा काही गोष्टीसाठी म्हणजे समजा संकोच वाटतो, अशा वेळेस ती पाणी कमी पितात। मग पाणी कमी पिल्यानंतर हे जे असे जे प्रमाण वाढतं, कारण अंगामध्ये जी उष्णता आहे त्यामुळं असं प्रमाण वाढतं, कारण बाष्पीभवन शरीरातलं काही आपण बाहेर फिरल्यानंतर वातावरणानुसार बाष्पीभवन शरीरातलं पाण्याचं होतं आणि मग पाणी कमी पडतं, शरीराला पाणी कमी पडतं, त्यावेळेस असे त्रास होतात। आता सगळ्यात मध्ये असं होऊ नये जर असं वाटत असेल, अगर असं होत असेल तर त्याच्यावर एक घरगुती आणि सोपा उपाय आहे की लिंबू पाणी भरपूर प्या थोडंसं, तसा त्रास होत असेल तर, आणि त्रास नसेल आणि असं होऊ नये जर वाटत असेल तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे। तुम्हाला एक त्याचं थोडक्यात सांगू का की आपल्या लघवीचा कलर जो आहे पिवळसर, असं लालसर जर दिसतं, पिवळा लाल असं जर दिसत असेल तर आपल्या शरीराला पाणी कमी पडले असं समजायचं। तर पटकेने आपलं पाणी पिण्याचं, आपली लघवी सतत ही पांढरी शुभ्र असावी, कारण आपल्या शरीरातलं समतोल, आपल्या उष्णता ही समतोल राखण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते, त्यामुळं पाणी ही भरपूर व्यवस्थित प्यावं, कारण पाण्यात पिल्यानंतर आपल्या लघवीचा जो कलर आहे तो पांढरा येत राहील आणि क्षार वगैरेही पूर्णही निघून जातील। त्यामुळं कधीही कुठल्या पुरुष असो अथवा स्त्री असो त्यांनी पाणीही भरपूर पित राहायचं। एकच गणित लक्षात ठेवायचं की आपल्या लघवीचा कलर ही पांढरा असायला पाहिजे, पाण्यासारखा दिसावा, तो थोडीफार कलर चेंज असावा, पण पिवळसरपणा आणि लालसरपणा ह्या दोन्ही मिक्स असा जो कलर लघवीचा येत असेल तर आपल्या शरीराला पाणी कमी पडलं आहे ही समजायचं आणि पाणी पित राहायचं। आणि जर असं त्रास होता तुम्हाला जर सांगितलं की लिंबू पाणी प्या, लिंबू पाणी भरपूर, तर ही लघवीचे त्रास असे होत नाहीत। बऱ्याच वेळेस म्हणजे की माझ्याकडे काल एक पेशंट अशाच प्रकारची महिला पेशंट आलती, ते तर काही वेळेस संकोच करतात बोल, पण काय इलाज नसतो, कारण सांगितल्याशिवाय मला तरी कसं कळन, त्यांनी सांगितलं बा असं असं, मी त्यांना ते सांगितला प्रयोग तुम्ही लिंबू पाणी पण दवाखान्यात बी केलं ते, पण ते काही फरक वाटना गेला त्यांना, मग त्यांनाही लिंबू पाण्याचा प्रयोग करायला सांगितला आणि व्यवस्थित चालू झालं। तर कृपा आहे, तुम्हीही असा त्रास होते तर लिंबू पाणी घ्या आणि असा होऊ नये म्हणून पाणी व्यवस्थित सतत पाणी प्यावं। लक्षात आलं? तर मंडळी, आजच्या प्रश्नाचं उत्तर संपलं असं धरूया आणि आजचा हो का म्हणजे आजचाही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत।